ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकरी संघटना महिला आघाडीच्या वतीने रास्ता रोको सहा दिवसात सर्व रोहितरे बसवण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे अडगाव बुद्रुक विद्युत विभागाने दिलेला शब्द पाळा नाही म्हणून शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीनं आज अडगावात अकोट हिवरखेड रस्त्यावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं पाच तासाच्या ठिया आंदोलनानंतर राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांच्या मध्यस्थीनंतर दिनांक सोळा पर्यंत नियमांची पूर्तता करीत सर्व रोहित्रे बसवले जातील असं आश्वासन उपकार्यकारी अभियंता यांनी दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आलं आडगाव बुद्रुक उपकेंद्रा अंतर्गत गेल्या तीन महिन्यापासून बंद असलेली आठ रोहित्रे बसवण्यासाठी गेल्या आठवड्यात शेतकरी संघटनेच्या वतीनं स्थानिक विद्युत उपकेंद्रात आंदोलन छेडण्यात आलं होतं तेव्हा तुमची बंद असलेली सर्व रोहित्रे नोव्हेंबरपर्यंत बसवण्यात येतील असे ठोस आश्वासन उपकार्यकारी अभियंता विजय राठोड यांनी दिले होते त्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करीत सात नोव्हेंबरला आडगाव बुद्रुक उपकेंद्रातील काही रोहित्रे बसवण्याकरिता आणली होती परंतु ऐन वेळेवर उपकार्यकारी अभियंता राठोड यांनी दिलेला शब्द फिरवत बिल भरल्याशिवाय आम्ही रोहित्रे बसवणार नाही अशी भूमिका घेतली या प्रकारामुळे हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याची बाब मांडत शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत कौंटकार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी प्रमुख प्रमिला भारसाकळे यांच्या प्रमुखात आज अडगाव बुद्रुक बस स्टॉपवर अर्धा तास रास्ता रोको व त्यानंतर विद्युत उपकेंद्र परिसरात महिलांनी पाच तास ठिय्या आंदोलन केलं यात किरण कौंटकार आशा नेमाडे मंजुषा गिरे मुक्ता रहाटे नंदा मसुरकार आशा ठोकणे शिला ठोकणे सिंधुताई देऊळकार रंजना बागडे वर्षा नेमाडे सुचिता देऊळकार गोदावरी इंगळे शोभा बंड प्रमिला बोबाटकार किरण रेडे किरण रेळे आदींचा सक्रिय सहभाग होता महानकरी न्यूजसाठी आडगाव बुद्रुक तेल्ह संजय भटकर